राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्गे यांचे एक पत्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. सून या पत्रानुसार मातृतीर्थ शिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिंदेसेनेचे उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिला असल्याचं म्हटलं आहे. परंतु या पत्रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मनोज कायंदे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे. नेमका काय खुलासा केला त्यांनी हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचा संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केला नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचा संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो आपल्याला आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे सिंदखेड राजा विधानसभेमधून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. घड्याळ चिन्ह आपलं आहे आणि सातत्यानं अफवाचा बाजार या ठिकाणी आता उठला आहे, कारण की विरोधकांच्या पायाखालची वाळू नक्कीच सरकायला लागली आहे. त्यांना कळून चुकलं की आता काहीही केल्यानं मनोज कायंदेला थांबवता येत नाही, जनता याच्यासोबत आहे, जनतेचा आशीर्वाद बरोबर याच्यासोबत आहे. त्यामुळं हे कसलंही सगळं खोटं नाटक त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतायत. एक पत्र मला सकाळी मिळालं की त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला म्हणे मित्र पक्षाच्या त्या महायुतीच्या उमेदवारांना, तर ते 16 तारखेचं त्याच्यावर तारीख आहे आणि अजितदादांनी काल रात्रीचा व्हिडिओ त्या ठिकाणी माझ्या पाठिंब्याचा किंवा माझ्या प्रचारासाठी मला त्या ठिकाणी दिला, कारण की अजितदादा सभेला व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही. अजितदादांनी दिला, धनंजय मुंडे साहेबांनी दिला, भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी व्हिडिओ दिला. जर हे पत्र सत्यता थोडी असती तर अजितदादा, धनंजय मुंडे साहेब, भुजबळ साहेब हे सगळी मंडळी आपल्यासोबत नसती. भाजपचे अनेक लोक प्रचारात तणामनापासून झोकून देऊन आपल्या सोबत त्या ठिकाणी सध्याही आहेत. आपण बघताय स्टेजवरही आपल्या भुजबळ साहेब सभेमध्ये खूप लोक होते. तर कसल्या प्रकारच्या अफवावर बळी पडू नका. असले व्हिडिओ उद्या किती येतील, पेट्या बंद केल्याचे येतील, कशाचे येतील, तर कसल्या प्रकारचे विश्वास ठेवू नका, कारण की आपण जिंकतोय हेच त्या विरोधकांना खटकतंय. जनता आपल्या सोबत आहे, जनतेचा उमेदवार म्हणून आपल्या सेवेसाठी मी कायम तत्पर राहणार आहे. घड्याळ या चिन्हावर आपण बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजय करावं अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, आमचे मनोज कायंदे सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातील. त्यांची कामाची पद्धतीच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, आपल्याला तुमच्या सहकार्याची मनोजला आज गरज आहे. आणि म्हणून 20 तारीख जवळ आलेली आहे. 20 तारखेला जे तुम्हाला मशीन समोर दिसेल त्या मशीनमध्ये सुदैवानी पहिल्याच क्रमांकावर मनोज कायंदेंचं नाव आहे. त्या नावाच्या पुढं घड्याळाची खूण आहे. माझ्या सिंदखेडराजाच्या मतदारांना घड्याळ हे काही त्याबाबतीमध्ये कुठं माहिती नसणारी खूण नाही, तुमच्या जवळची खूण आहे, तुम्हाला नेहमी माहिती असणारी खूण आहे. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, इतके दिवस तुम्ही इतरांचा अनुभव घेतला, इतरांना अनेकदा निवडून दिलं, आता मात्र सिंदखेड राज्याच्या जनतेनी मतदारांनी एकदा 5 वर्षाची संधी आमच्या मनोज कायंदेंना त्या ठिकाणी द्यावी. आणि हे सुरुवातीला मी उल्लेख केलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवून घ्यावेत अशा पद्धतीची आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती मी माझ्या सिंदखेड राजा मतदारसंघातील मतदारांना करतो. आणि त्यांच्या घड्याळ्याच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबून फार काही खालीवर बघण्याची पण गरज नाही, गेलं मशीनवर घेतलं, वरनं पहिलाच क्रमांक पाहिला, बटन दाबलं की आपलं मतदानाचं काम होतं आहे, तेवढं काम करावं. मी देखील राज्यामध्ये काम करत असताना त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याच्याकरता सर्वतोपरी सहकार्य करत राहील अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी ह्या निमित्तानं तुमच्यासमोर व्यक्त करतो. मी स्वतः प्रचाराला येणार होते, आमचे ॲडव्होकेट नाझीर काझी जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांनी पण मला बोलवलेलं होतं, परंतु ह्या सगळ्या धामधुमीमध्ये मला ते जमलं नाही. त्याच्यामुळे त्याच्यातनं कुठला वेगळा गैरसमज हा मतदारांनी करून घेऊ नये म्हणून ह्या निमित्तानं मी आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याकरता माझी पुन्हा विनंती आहे, घड्याळ घड्याळाचे शेजारचं बटन दाबून मनोज कायंदेला विजयी करावं असं आवाहन करतो. धन्यवाद.